सर्व नाशिकच्या आपल्या पत्रकार मित्रांना जय महाराष्ट्र। नाशिकला बऱ्याच दिवसांनी माझं येणं झालंय। शिवसेनेचे सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर आहेत, आपण पाहिलं असेल। उपनेते बबन नाना घोलप, उपनेते अद्वय हिरे, जिल्हाप्रमुख विजय करंदकर, त्यानंतर आमचे महानगर प्रमुख सुधाकरराव बरगुजर, वसंतराव गीते, जयंतराव दिंडे, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून नाशिक हे महाराष्ट्रात एका वेगळ्या अर्थानं चर्चेला आलेलं आहे। हे दुर्दैव आहे नाशिकचं की नाशिक हे एक संस्कारी सुसंस्कृत शहर आहे, सभ्य लोकांचं शहर आहे, तीर्थक्षेत्र आहे, उत्तुंग माणसं या नाशिकनं आम्हाला दिलेली आहेत, व्यक्तिमत्व दिलेली आहेत। नाशिकमधले राजकारण सुद्धा संस्कारी आणि सुसंस्कृत आहेत असं देशभरामध्ये एक समज आपण निर्माण करून दिला होता आणि ते खरं आहे। पण गेल्या 7-8 महिन्यापासून नाशिकचं नाव ज्या विषयात गाजतंय ते नाशिकला आणि नाशिकच्या संस्कृतीला शोभणार आहे। विशेषतः गेले काही दिवस ड्रग्स माफिया आणि नाशिकचे संबंध जोरात चर्चेला आलेले आहेत। त्यानंतर जी माहिती घेत गेलो आम्ही की नाशिकमध्ये काय होत आहे, तर जी माहिती समोर येते ती अत्यंत भयंकर आहे। गेल्या वर्षभरापासून नाशिक हा गुन्हेगारांचा, ड्रग्स माफियांचा एक प्रमुख अड्डा बनलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं जी माहिती समोर आली त्यानुसार माझ्या तोंडून एकच निघालं की पंजाब आणि गुजरात नंतर नाशिक उडतं नाशिक होतंय की काय। पंजाबमध्ये आम्ही ज्या प्रकारचं ड्रग्जचं रॅकेट्स आणि व्यवहार पाहिले, आम्ही पंजाबला उडतं पंजाब हे नाव देतो। गेल्या 2 वर्षापासून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा व्यवहार सुरू आहे, अनेक बंदरांवर, एअरपोर्टवर, मुंद्रा पोर्टवर हजारो कोटीचे ड्रग्स, एमडी ड्रग्स हे तिथे पकडलं गेलं, काही माल सुटला गेला। अख्ख्या गुजरातमध्ये सुद्धा ड्रग्जचं थैमान आहे। त्यातलं बरंचसं ड्रग नाशिकला येत, सुरत मार्गे, इंदूर मार्गे, अन्य मार्गानं, आणि नाशिक हे ड्रग्स रॅकेटियर्स आणि अनेक गुंडांचा एक मोठा अड्डा होताना दिसतोय आणि त्यांना राजकीय आश्रय आहे। मी जेव्हा उडता नाशिक म्हणतो तेव्हा काही महत्वाची माहिती मला माझ्या सहकाऱ्यांनी नाशिक संदर्भात दिली, ती धक्कादायक। शाळा, कॉलेजेस, अनेक शैक्षणिक संस्थांना विळखा पडलेला आहे ड्रग्जचा। कॉलेजमधले तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यापर्यंत हे ड्रग्स पोहोचवलं जात आहे दप्तरातून आणि विविध मार्गात, त्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत। पालक अस्वस्थ, गेल्या साधारण 6 महिन्यांमध्ये 20 ते 35 वयोगटातील साधारण 100 आसपास विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत या ड्रग्स, या नशेच्या आहारी गेलेल्या या मुलांनी, आणि त्यांच्या पोस्टमार्टेममधून सिद्ध झालेलं आहे 75% विद्यार्थ्यांच्या आणि मुलांच्या की अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे त्यांचे मृत्यू झालेले आहेत, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। एमडी ड्रग्स, त्यानंतर इतर अनेक प्रकारचे ड्रग्स इकडे येत आहेत,
कुत्ता गोली नावाचा एक प्रकार इकडे येतो नाशिक मध्ये, रोलेट जुगार, लोकांनी आपली घर दार शेती विकून जुगाराला लावलेले आहेत, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आणि अनेक गावच्या गाव गल्ल्याच्या गल्ल्या या ड्रग्स रॅकेटस्टेअरच्या विळख्यात गेलेल्या आहेत। शिंदे नावाचं गाव आहे नाशिक रोड जवळ, तिथे कोट्यवधींचा एमडी ड्रग्स कारखाना उद्ध्वस्त केला, पण याने आश्रय कोणाचा होता? पोलीस काय करतायत कि पोलीस सुद्धा या ड्रग्स माफियांच्या धंद्यामध्ये सहभागी आहेत, त्याशिवाय इतकं मोठं रॅकेट हे निर्माण होऊ शकत नाही। ही छोटी भावी कोण आहे, तिला कोण पोसताय? ललित पाटील भूषण पाटील सोडून द्या, यांचे आता मायबाप पालक कोण आहेत हे जगासमोर आलेलं आहे। पण ही नशा आणि ऑनलाईन गेम ह्याच्यामुळे किती जणांच्या हत्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्याला जबाबदार कोण आहे? या नाशिक शहराचे सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना पालकमंत्री व्हायचं आहे उद्या, त्या त्यांच्या खटपटी लपटी झालेल्या आहेत, हे दोन्ही नेते नाशिकच्या या अधोगतीला जबाबदार आहे। जी माहिती समोर येते आहे, घराघरात ड्रग्स पोचत आहे, तरुण मुलं विद्यार्थी शाळा कॉलेज पानटपऱ्या दुकानं छोटी छोटी, नाशिक शहरामध्ये असा हा ड्रग्सचा जर व्यवहार आणि व्यवसाय सुरू असेल आणि एक पिढी अशा प्रकारे बर्बाद होत असेल, त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा, पालकमंत्री, मंत्री, आमदार, पोलीस हे सहभागी असतील तर शिवसेना स्वस्त बसू शकत नाही। माझा सकाळीच माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा झाली या विषयावर, काल आम्ही सगळे सहकारी शिवसेनेच्या संदर्भात चर्चा केली, बसलो आणि नाशिकला जो हा ड्रग्सचा विळखा पडलेला आहे, जो गुन्हेगारीचा विळखा पडलेला आहे, त्याविरुद्ध शिवसेनेनं आवाज उठवणं सोडून द्या, एक मोठं आंदोलन हाती घ्यायचं ठरवलं। 20 तारखेला सगळ्यात आधी शिवसेनेचा विराट मोर्चा निघेल जिल्हाधिकारी कार्यालयात। हा मोर्चा फक्त शिवसेनेचा नाही, या शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पालकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा, यासाठी आमचे प्रयत्न राहतील। हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे, हे राजकारण नाही आहे। ज्यांना ज्यांना या आमच्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे। मग सामाजिक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, पण नेतृत्व शिवसेना। हा आमचा इशारा मोर्चा आहे, हा एक इशारा आहे, जे या ड्रग्स माफियांना पोचतायत, गुंडांना पोचतायत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे। हे ड्रग्स कुठे विकलं जातंय, हे हप्ते कुठे जात आहेत, राजकारणात, पोलीस खात्यात, प्रशासनात कुठे कुठे हप्ते जात आहेत, ती सगळी यादी आमच्याकडे आहे, ती आम्ही जाहीर करू व त्यांच्या घरावर धाडी घालू, हे आता ठरलेलं आहे। कारण एक शहर असं ड्रग्सच्या विळख्यात जात असताना शिवसेना हे सहन करू शकत नाही। राजकारणामध्ये मतभेद होत असतात, निवडणुका होतात जातात, पण हा विषय फक्त निवडणुकाचा आणि राजकारणाचा नाही। नाशिक सारखं शहर अशा प्रकारे उद्ध्वस्त होणार असेल, एक तरुण पिढी उद्ध्वस्त होणार असेल, तर शिवसेना एक जबरदस्त आंदोलन उभं करून हे अड्डे उद्ध्वस्त करेल। त्या अड्ड्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जातील, मग ते मंत्री असतील किंवा मंत्र्यांचे बाप असतील। वेळ पडली तर नाशिक बंद करायची वेळ आली तरी आम्ही नाशिक बंद करू त्या विषयावर, पण सुरुवात ही त्या मोर्चानं होईल आणि मोर्चा मोठा निघेल। पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, या शहराचे पालकमंत्री, या शहराचे माजी पालकमंत्री, या शहरात पुन्हा ज्यांना पालकमंत्री व्हायचे असे नेते, ज्याने आतापर्यंत या गुंड टोळ्यांना इथे पोचलेलं आहे आणि आजही यातले बरेचसे ड्रग्स माफिया, रॅकेटियर्स, गुंड हे त्यांच्यावर फिरतायत आणि त्यांना पोचलं जात आहे। या गुंडगिरीचा बिमोड करण्याची जबाबदारी जर शिवसेनेने घेतली
तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली अशी बोंब मारण्याचे कोणाला नैतिक अधिकार नाही. काल सुप्रिया सुळेने सांगितलं की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा नागपुरातील गुन्हेगारी वाढते, तर अर्धसत्य बोललेलं आहे. महाराष्ट्रातली गुन्हेगारी वाढते असा माझा आरोप आहे. सरळ सरळ गुंडांना पाठीशी घातलं जात आहे सत्तेसाठी. या गुंडांचा वापर करून निवडणूक लढवल्या जातात, विरोधकांना त्रास दिला जातो. हे फक्त देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा होत आहे. हे दुर्दैवानं आज मला इथे सांगा असं वाटतं. नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही, कारण या नाशिक शहरावर शिवसेनेचा अधिकार आहे, प्रेम आहे. त्याच्यामुळे 20 तारखेचा जो मोर्चा आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं त्यात लोक सहभागी होतील आणि आपला निषेध व्यक्त करतील. सर, गृह खात्याचं हे सगळ्यात मोठं फेल्युअर म्हणता येईल का? कारण आपण म्हणताय की मुळात गृह खातं अस्तित्वातच नाहीये. गृहमंत्री दिसावा लागतो कृतीनं. गृहमंत्री फक्त विरोधकांना त्रास देण्यापुरता दिसू नये राजकीय विरोधकांना. गृहमंत्री पोलीस यंत्रणा ही राजकीय कारणासाठी वापरताना दिसू नये. गृहमंत्री हा पोलीस खात्याच्या सर्व तपास यंत्रणा राजकारणासाठी वापरताना दिसू नये. गृहमंत्री या देशा या राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देताना आणि गुंडांचा बिमोड करताना दिसला पाहिजे. आज तो दिसत नाही. सर, आपण काल दुपारी 2 नंतर आला, 2 नंतर आतापर्यंत 24 तास झाले, आपल्याकडे एवढी माहिती आहे, पण तुम्ही आपले स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक काय करत होते? त्यांना आजपर्यंत या ड्रग्सच्या रॅकेटबद्दल काही माहितीच नव्हती. मी त्यांच्याकडूनच माहिती घेतलेली आहे. मी ही काल संपूर्ण माहिती घेतली. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, गेले काही दिवस नाशिक विषयी ज्या बातम्या प्रसिद्ध आपल्या सगळ्या माध्यमातून आम्ही पाहतोय त्या अस्वस्थ करणार आहे. नाशिक सारख्या शहराला ही वाळवी लागू नये असं आमचं मत आहे. काही शहरांवरती आमची भावनिक नाती आहेत काही शहरांशी. हे नाशिक शहर त्यापैकी एक आहे, नाशिक जिल्हा त्यापैकी एक आहे. आणि हा विषय राजकारणाचा नाही. मी परत सांगतो, ज्या कोणाला या आंदोलनामध्ये या लढ्यामध्ये नाशिक शहर वाचवण्याच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करू. बरोबर आहे, परंतु आपली ती संवेदना ती चांगलीच आहे, पण नाशिक वाचवण्यासाठी शिवसेनेने आतापर्यंत काय केलं? पोलिसांकडे काही तक्रारी केल्या या ठिकाणी? मला वाटतं जिल्हा प्रमुख मागच्याच आठवड्यामध्ये या संदर्भातलं गुन्हेगारी आणि तुमच्या या ड्रग्सच्या बाबतीतलं निवेदन आम्ही सर्वच पदाधिकाऱ्यांनी मिळून कलेक्टर आपल्या कमिशनरांना दिलं, पोलीस कमिशनरांना दिलं होतं आणि मोर्चाच्या संदर्भातले पण इंटिमेशन त्यांना दिली होती. परंतु मध्यंतरी हे जे काही तुम्ही पाहिलं, जे 2-2, 5-5 हजार कोटी रुपयाचे जर एवढे ड्रग्स आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निघत आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय, हे सगळं मी कालपासून याची माहिती घेत आहे. अनेक लोकांशी, अनेक प्रमुख नेत्यांशी बोललोय, सामाजिक कार्यकर्त्यांशी काल मी इथे बोललोय, अनेक वकील संघटनांशी मी काल बोललेलो आहे, अनेक एनजीओशी बोललेलो आहे काल मी. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की शिवसेनेला याच्यामध्ये उतरावं लागेल आणि वेळ पडली तर त्याच्यावरती आम्हाला रस्त्यावरती उतरून लढा द्यावा लागेल. ड्रग्ज माफिया ललित पाटील जो आहे त्याचा राजकीय आश्रय सुरुवातीला शिवसेना. एक लक्षात घ्या, आता एक हे फोटो कसले मला तुम्ही सांगताय? अहो सोडू द्या, मी इथे लढायची गोष्ट करतोय ना. ललित पाटील बाजूला बसलाय का? ज्याला ज्याला ज्यांनी ज्यांनी राजकीय आश्रय दिला ते आज आमच्या पक्षात नाहीये. पण लोक विश्वास कसा ठेवणार? लोक विश्वास ठेवणार. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. तुम्ही तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. लोक विश्वास ठेवतील. लोकांचा विश्वास हा शिवसेनेवरच आहे. बोला साहेब. घेतलेला आहे ज्या गाव कारखाने सापडले त्या गावाचं नाव शिंदे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पण शिंदे. शिंदे असेल, फडणवीस असेल, अजित पवार असेल, हे ड्रग्स पेक्षा भयानक आहे. यांनी पूर्ण राज्यातील सच्चाई आणि नैतिकताच नासवली, नशिली केली. मग हे नाशिक शहरात दिसतंय ह्यांचं खरं म्हणजे काम आहे. मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्यांचं, गृहसचिवांचं, पोलीस आयुक्तांचं, इकडले जे पोलीस महानिरीक्षक आहेत या भागाचे त्यांचं काम आहे. इकडले अनेक पोलीस हे या ड्रग्ज माफियांच्या संदर्भात त्यांच्या व्यापारामध्ये गुंतलेले आहेत, तरीही काही चांगले पोलीस अधिकारी आणून माहिती देतात ते अस्वस्थ आहे. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, विषय काय चाललाय इथं? अंबानी कुठे आले? विषय तेच विचारतो. हा,
त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ होऊन फडणवीसांनी संबंधितांचे राजीनामे देणे भाग पाडले. तुम्ही नाशिक मधल्या पालकमंत्र्यांनी जर एवढं वाईट काम केलेलं तर तुम्ही त्याच्या संदर्भात विधानसभेच्या विधानसभा सोडून द्या. या पालकमंत्र्यांनी ज्या पालकमंत्र्यावर सगळ्यात मोठा ड्रग्स माफिया ललित पाटील याला राजकीय आश्रय याला ससूनमध्ये भरती करून त्याला तिथून पळवण्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे त्याने खरं म्हणजे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर नैतिकता शिल्लक असेल तर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तेच विचारतो विधानसभेत काही हो नक्कीच या विषयावर विधानसभेत गोंधळ. साहेब नाशिकचे पालकमंत्री खालूनपासून वरतीपर्यंत वरपासून खालीपर्यंत सफेदच सफेद आहेत. अशा सफेद पालकमंत्र्याचा निषेध करण्यासाठी आपण हे काळं जॅकेट घालून आला. बरे ते मी या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून जे सुरू आहे त्याचा निषेध मी रोज करतो. चला थँक्यू व्हेरी मच. कोणाकडून बघा मी दादा भुसेच्या विरुद्ध पत्रकार परिषद घ्यायला इथे बसलेलो नाहीये. आम्ही नाशिक वाचवण्यासाठी बसलेलो. हे नाशिक वाचवायला हवंय. दादा भुसे हा फेल्युअर गार्डन मिनिस्टर मंत्री म्हणून तर तो फेल्युअर आहेच भ्रष्ट आहेच पण या नाशिक शहराला इतका अकार्यक्षम आणि माफियांना पाठीशी घालणारा असा पालकमंत्री लाभलाय त्याच्यामुळे या नाशिकचं नुकसान होत आहे. आपल्या बाजूला बसलेले नाना झाले का खुश झाले का? नाना हे शिवसेनेचे उपनेते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. नाना अजिबात नाराज नाही. बघा घरामध्ये आता तुम्ही बोलले तेव्हा हसले आतापर्यंत हसत नव्हते. नाना नेहमी नाना हा हसतमुख चेहरा आहे कायम शिवसेनेतला आणि राजकारणातला आपण त्यांना ओळखता. हा तुमचं काय नाशिकच्या ड्रग्स प्रकरणात जो मोर्चा काढला जाणार आहे शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे का? नक्कीच. हा मोर्चा फक्त नाशिक पुरता नसून महाराष्ट्रानं यापासून धडा घ्यावा यासाठी हा मोर्चा. नाशिकला जे घडलंय ते आपल्या गावात आपल्या शहरात घडू नये हा सरकारला इशारा देण्यासाठी नाशिकच्या भूमीची आम्ही निवड केली. नाशिक प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरात सुद्धा हळूहळू हे ड्रग्जचं जाळं पसरताना दिसत आहे आणि हे सगळं ड्रग हे गुजरातमधून मोठ्या प्रमाणात येत आहे. 23 तारखेला आपण त्यांनी ललित पाटीलना शिवसेनेत आणलं त्यांनी जरी शिवसेना सोडलेली असली तरी सुद्धा शिवसेनेत आणताना त्यांनी शिवसेना म्हणून मध्ये आणलेलं होतं पक्षामध्ये. ते आता शिंदे गटात गेले ना सगळे ते शिंदे गटात गेले असतील ते शिंदे गटात जाऊ दे. माझा प्रश्न असा आहे की आपण राजकीय पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून आपण प्रवेश देतो का? लक्षात घ्या की दादा भुसेंसारखा एक मंत्री कार्यकर्ता म्हणून घेऊन येतो. हे कार्यकर्ते आहेत हे चांगलं काम करतात ह्यांना प्रवेश द्या. तेव्हा प्रत्येक गोष्टीची फाईल तपासली जात नाही ना. पण जेव्हा लक्षात येते आमच्या आहे की किती गंभीर स्वरूपाची माणसं या लोकांनी आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काय फार सक्रिय सहभाग आपल्याकडे कधीच नव्हता. दादा भुसेन बरोबर आले दादांबरोबर निघून गेले एवढाच त्यांचा संबंध होता. चला थँक्यू. या हा मोर्चा हा फक्त आमच्यापुरता मर्यादित नसून प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या मोर्चावर आणि या आंदोलनावर लक्ष ठेवलं पाहिजे कारण शेवटी आपण सगळे नाशिककर आहोत. आपल्या सगळ्यांचा भावना आणि आत्मा या नाशिकमध्ये गुंतलेला आहे तेव्हा आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. पत्रकार म्हणून लेखक म्हणून साहित्यिक म्हणून सगळ्यांनी ह्याच्यामध्ये आपलं योगदान अनेक मंत्र्यांना नेत्यांच्या घरी राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी जावं लागतंय. राज ठाकरेंच्या घरी टोलचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांना जावं लागतंय. आज देखील काही मंत्री राज ठाकरेंच्या घरी जात आहेत. निवडणूक आलेल्या आहेत. पत्रकार परिषद त्यांचं म्हणणं की तुम्ही साहेब बघा आजचा विषय हा या मोर्चापुरता मर्यादित आहे. तुम्ही त्याला फार वेगळी गलाटणी देऊ नये असं माझं म्हणणं. साहेब 2 मिनिटं मोर्चा डावट नाही करायचा. मोर्चा हा माझा नसून हा नाशिककरांचा. सुधीर तटकरेंनी हा बोला. सुधीर तटकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी तुमच्याविषयी नाराज व्यक्त केले. तुम्ही सिंचन दादा वगैरे असं उल्लेख करता काय 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 अजित दादांचा तुम्ही अग्रलेखामधन सिंचन दादा वगैरे असे वेगवेगळे उल्लेख करतात. सिंचन दादा नाही आहेत का ते?
एक लक्षात घ्या, वृत्तपत्रामध्ये किंवा माध्यमातून टीका होणारच. भारतीय जनता पक्षामध्ये आपण गेल्यामुळे आपण इतके असंवेदनशील होऊन कसं चालेल? टीका करण्याचा अधिकार तुम्ही उत्तर द्या. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा पक्ष सोडलेला आहे, कालपर्यंत तुम्ही विरोधी पक्ष नेता होता. विरोधी पक्ष नेता जेव्हा सत्तेत जातो पक्ष बदलून, ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आणि धोक्याची घंटा असते. दलित आणि भूषण या दोघां ड्रग्जमुळे मोर्चा काढतात, या दोघांमुळे भूषण आणि दलित त्यांच्यामुळे काढत नाही, अख्ख्या नाशिकला ड्रग्जचा विळखा पडलेला आहे. त्याच्यामुळे भूषणमुळे जरी नाव खराब झालं असेल, पण नाशिकच्या पत्रकारात भूषण नावाचा चांगला पत्रकार पण आहे. चांगली गोष्ट म्हणाले की महाविकास आघाडी सरकार असं देखील म्हणाले की मोदींना भेटून आल्यानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार होते असं त्यांनी काल म्हटलं. त्यानंतर दोन वर्ष सरकार चाललंय, हे तटकऱ्यांना माहीत नसावं. आणि तटकऱ्यांचे बॉस सध्याचे हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोदींकडे होते त्या बैठकीला. आणि बैठकीत काय झालं नंतर शेवटच्या 5 मिनिटात, त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि अजित पवार आणि अशोक चव्हाणांना ब्रीफ केलेलं आहे. शिवसेनेला त्या सरकारमधून बाहेर पडण्यासाठी सातत्यानं दिल्लीतून विनंत्या आणि दबाव येत होते, तरीही आम्ही शेवटपर्यंत सत्तेत राहिलो. महाविकास आघाडी 3000 पोलिसांची कंत्राटी भरती करण्यात, सरकारच कंत्राटी पद्धतीचं आहे ना, हे जे सरकार आहे तेच कॉन्ट्रॅक्ट वरती आहे. चले, थँक्यू. दादा भुसेंच्या मतदारसंघात कारखान्याबाबत बोलले, त्यानंतर दादा भुसेंनी चॅलेंज केलं होतं की जर मी याच्यात सापडलो तर राजकारण सोडून देईल. त्याला सोडावंच लागेल राजकारण. आता या प्रकरणामध्ये त्यांना राजकारण सोडावंच लागेल. अद्वय हिरे माझ्या बाजूला आहेत, मालेगावचे पुढले आमदार अद्वय हिरे आहेत. त्यांना राजकारणातून जावंच लागेल आणि त्यांना तुरुंगातही जावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.